मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आक्रमक झालेले मनोज जरांगे यांनी नगरच्या कोपर्डी गावाला भेट दिले. निर्भयाच्या समाधीस्थळाचं त्यांनी यावेळी दर्शन घेतलेले. नराधमांना कधीपर्यंत पोहोचणार असा सवाल मनोज जरांगे यांनी सरकारला केला. मराठा समाजासाठी सध्या मनोज जरांगे पाटील हे आक्रमक झालेले आहेत. त्यांची आंदोलन देखील सुरू आहेत. अशातच त्यांनी कोपर्डी गावाला भेट दिली आहे आणि यावेळी त्यांनी निर्भयाच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतलंय. यावेळी या घटनेला 7 वर्ष उलटूनही अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशी दिली गेली नाही त्यावरून मनोज जरांगे यांनी सरकारला सवाल केलाय. नराधमांना कधीपर्यंत पोहोचणार असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. उडी काढायचं आंदोलन सरकारशी तसा इति वृत्त सुद्धा त्यांचा आपल्याकडे. त्यांनी कुठलं तरी आमचं मत होतं की तुम्ही फक्त एक अर्ज द्यायचं राहिलं आणि त्यांनी हायकोर्टात ती केस सुद्धा स्टँड नाही. त्यांनी कुठला तरी वकील दिला आहे आणि ते लवकर स्टँड करतो असं त्यावेळी सांगितलं. पुढं काय झालं आणखी सरकार तोडून घ्यायला तयार आणि किती दिवस आरोपी पोसायचे ते त्यांनाच माहिती.